नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। आता आपण बघूया वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण पाहू शकता क्रीडा एव्हियनने 1900 मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन इथे भरवलेलं आहे। इथे आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिलेली आहे। सिडकोचे MD लोकेश चंद्रा यांनी सकाळी उद्घाटन केल्यानंतर इथे ह्या क्रीडा एव्हियनला सुरुवात झालेली आहे। आज आपण नागरिकांकडून जाणून घेऊया कशा प्रकारे इथे घरांच्या किमती आहे। खूप छान छान ऑफर आहेत, एकदम सेंट्रलाइज आहे, सगळ्या बाजू सगळ्या साईड बघणं शक्य नाही, पण एका असा एक्झिबिशन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या फीचर्स वगैरे माहिती मिळते, रेट्स आपण कम्पेअर करू शकतो, प्लस आपण काय काय ॲम्युनिटीज याच्या डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये, प्लस लोकेशन वाईज आपण हे करू शकतो, बघू शकतो। खूप छान वाटलं एक्झिबिशनला येऊन, खूप छान वाटलं। हे 1900 मेगा एक्झिबिशन इथे नवी मुंबईमध्ये लागलेलं आहे वाशी येते, आणि म्हणजे खूप म्हणजे जे अक्षरशः इंटरेस्टेड आहेत की म्हणजे प्रॉपर बॉम्बेवरनं कुठे तळोजा खोपोली पनवेल ह्या साईडला जर विकेंडसाठी जर इन्व्हेस्टमेंटसाठी करणार असतील तर हे खूप छान एक्झिबिशन आहे, त्याच्यात खूप छान माहिती मिळते आणि म्हणजे ऑफर्सच भरपूर पण आहेत आणि ॲम्युनिटीजमध्ये माहिती मिळते आपल्याला की ह्या अशा अशा ॲम्युनिटीज आहेत म्हणून। खूप छान वाटलं, खूप छान आहे आणि असं त्यांनी पुन्हा पुन्हा करावं की जेणेकरून इतरांनाही फायदा होईल। खूप छान वाटलं, खूप सुंदर वाटलं, कारण असंच परत परत व्हावं असं आम्हालाही वाटतं आहे, तर त्यानिमित्ताने बाहेरच्या लोकांनी येऊन पाहायला मिळतं, त्यामुळे आम्हालाही कारण मी राहायला द्यायचं आहे पण त्यामुळे इकडचं पाहून खूप छान वाटलं। नाही ठीक आहे, म्हणजे आता एकत्र सर्व ॲट ए ग्लान्स म्हणजे सर्व प्रत्येक लोकेशनच्या एका ठिकाणी मिळते आहे। एक्झिबिशन मोठं दरवर्षी होतच असतं न्यू बॉम्बेला। आता घराच्या किमती कमी झालेल्या आहेत, म्हणजे सर्व आता जे रिसेशन आहे घरामध्ये त्या मानाने तसं विशेष काय मिळालं नाही, पण ठीक आहे, त्यामाने सिडकोच्या प्रोजेक्ट व्हायला पाहिजे। सिडकोचा एक स्टॉल मला बरा वाटला, सिडकोचा प्रोजेक्ट जो सिडको एन्हान्स करत आहे सर्व या बिल्डर लोकांना, सिडकोच्या प्रोजेक्ट्स व्हायला पाहिजे नोडमध्ये, त्याच्याकडून एफोर्डेबल घरं लोकांना मिळायला पाहिजे। जसं आता हाऊसिंग बोर्डचे घरं रिकामी आहेत, लोक घेत नाहीत। न्यू बॉम्बे नवी मुंबई झाला जाता जवळ 18 वर्षात न्यू बॉम्बे डेव्हलप झाल्या, तिसरी न्यू मुंबई होत चालली उलो आहे बिलं, पण ह्या न्यू बॉम्बेमध्ये जे सिडकोच्या प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये लोकांना परवडेबल असं घरं व्हायला पाहिजेत, आणि तो स्टॉल त्या स्टॉलमध्ये ह्या स्टॉलमध्ये जे जे प्रायव्हेट आहे त्याच्यामध्ये सिडकोच्या वेगळ्या नोडमधल्या प्लॉट्स हे घरं पाहिजेत। ओव्हरऑल ठीक आहे, इथे म्हणजे सर्व एकत्र बघायला मिळतं एकाच ठिकाणी। हो हो, नाही एक वर्षातून 2-3 वेळा तरी झालं पाहिजे म्हणजे, आणि रेट पण म्हणजे दिवसेंदिवस वाढत चालले, ते रेट कमी झाले पाहिजे। जी मैं यहाँ से अंदर गया, मुझे बहुत सारी चीज़ें 2 BHK 3 BHK प्रॉपर्टीज़ में देख रहा था, अंदर मुझे बहुत सारे अच्छे अच्छे ऑप्शन मिले देखने के लिए और बहुत अच्छा भी लगा। अभी देखते आगे कैसा होता है क्या होता है, 3-4 बार तो मुझे नहीं लगता, बट एटलीस्ट 2 ईयर तो होना ही चाहिए क्योंकि एग्जीबिशन बहुत अच्छे है, एक ही जगह पर सारी प्रॉपर्टीज़ देखने मिलती है और बहुत बेनिफिशियल है। गुड एक्सपीरियंस, छोटे गुड एक्सपीरियंस, इट्स लाइक राइट फ्रॉम द मिडिल क्लास टू द अपर मिडिल क्लास, मे बी द अपर क्लास, देर आर वाइड रेंज ऑफ the projects coming up, so I think it's a good initiative, especially those who are coming out of Bombay and looking for some investment, that it's very useful. घर इथे कसं की छोट्या घरांपासून ते मोठ्या घरांपर्यंत म्हणजे मोठ्या फ्लॅटपर्यंत म्हणजे लोकांना जशी त्यांच्या बजेटमध्ये परवडणारी आहेत त्या पद्धतीची सगळी घरं इथं आहेत, आणि हे एक्झिबिशन एवढं सुंदर आहे की एक प्रेझेंटेबल खूपच खूपच छान आहे, त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे किंवा त्याने जे बनवलं आहे ज्या पद्धतीने अरेंज केलं आहे ते अतिसुंदर आहे। स्कीम पण बऱ्यापैकी आहेत, लोकांना तशा परवडणाऱ्या पण वाटतात काय काय स्कीम्स वगैरे, पण काय काय थोड्या खूप महागड्या पण वाटत आहेत, मग त्यावरती मग त्यांनी थोडा ह्या बिल्डर लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे की थोडं लोकांना निगोशिएशन देऊन थोडंसं कमी बजेटचे थोडेसे फ्लॅट अवेलेबल करून दिलं तर बरं होईल। नाही कमीत कमी मला तरी वाटतं की 2-3 वेळा तरी व्हावं वर्षातून। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबासाठी सह प्रिया विजयांचा रिपोर्ट।